हरि ओम। मी सुहासिनी मी विश्वास माने कोल्हापूर केंद्र। परवाच्या मार्गशीर्ष महिन्यातल्या बापूंच्या पादुका मी घरी घेऊन आले। पादुका मी 5 दिवस घरी ठेवल्या आणि 5 दिवस मी त्यांची भरपूर सेवा केली। मला जेवढी होते तेवढी मी सेवा केली आणि 5व्या दिवशी मी विसर्जनाला जात होते। आमच्या इथून घेण्याचं ब्रिज आहे, त्या ब्रिजवर मी उडी टाकायला गेली। मी पहिला बापूंना पलीकडे ठेवलं आणि मी उडी टाकायला गेले। त्या उडी टाकताना मी पुरुषवर खड्ड्यात पडली, पण मला इतकंही कुठं खरंच चटलं नाही। अगदी मी अंतराई पडताना तशी मी खाली पडली। नंतर मग मला तिथं भरपूर लोक उचललं, तुम्हाला इथं लागले तिथं लागले। म्हणलं मला कुठेही लागलं नाही, फक्त इथं जरासं एक बारीक नगभर खडा लागले का। मी मला कुठेही लागलं नव्हतं, मी तशीच आणखी उचलले। कारण मला 7 टायमिंग दिलं होतं कोल्हापूर केंद्रात, 5-5:30 तिथे या। मी कुणाला म्हणजे सॉरी पण म्हणलं नाही किंवा काय नाही। मी पादुका परत उचलल्या, पाणी घेतलं, मी परत गेले। तिथं गेल्यानंतर मी माझ्या मुलगीला सांगितलं, अगं माझं आशन असं झालं, मला खूप लागलं। मला सगळी म्हणाले तुमच्या पायाला लागलं इतर, पण मला कुठेच लागलं नव्हतं। मी पुरुषभर खड्ड्यात पडले, मी दिसत पण नव्हते कुणाला। मला तिथल्या रिक्षावाल्याने सगळ्यांना उचलून ते मी तेले पादुका विसर्जन केल्यानंतर मी हा अनुभव सांगितला मुलगीला। मग बाकीच्यांना सगळ्यांना मी अनुभव सांगितला। मी 2005 बापूंच्यात आले। आल्यावरती मी बापूंच्यात आल्यानंतर 6 महिन्यात मी पहिला प्लॉट घेतला। त्याच्यानंतर मी आता तिथं बंगला बांधला आहे। मला साधं घरी बांधलेलं असं वाटत नव्हतं, 2 खोल्याचं रूम पण। पण मी आता स्वतः 1.5 गुंठ्यात मोठा बंगला बांधला आहे। त्याच्यानंतर मी मागच्या महिन्यात उपासनेला गेले आणि उपासनेला मला नाही आंबट तिखट गुळणी आली आणि माझ्या कानातून नाही असं जाळ झाल्यासारखं झालं आणि मला असा घाम आला ना, मला काही सुचेनाच। मला आत्ता जीव जातो आहे की काय असं झालं, म्हणजे मला घाम आणि असं घसा तिखट तिखट। मी उठले म्हणजे बापूंनीच मला उठवलं, उठ आणि उदी खा। उठले मी, उदी खाल्ली, मला 2 मिनटात का नाही इतकं शांत झाले ना मी, सगळं मी नॉर्मल झाले। उपासना केली आणि मग मी घरी आले। माझं उपासना केंद्र कोल्हापूरपासून मी 7 किलोमीटरवर जाते। हरिओम अहमदनगर।